करण्याचा प्रयत्न केला. पॉवर प्लेचा षटक आहे, एक कव्हर ड्राईव्ह केला, सुंदर असं सन्मानन केला. क्या बात आहे, वाऱ्याच्या आणि चित्तेच्या वेगाने दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत. जस जसं आपण पाहतोय आपल्या समोर एक रेल्वे रूल आहे, या रुळावरून एक एक्सप्रेस धावल्या जातात, त्या एक्सप्रेसचा वेग या दोन्ही फलंदाजांमध्ये धावा जमवण्यामध्ये रन मिशन जमवण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोन धावेने खाता देखील खुला केला जातोय आपल्या संघाचा आणि क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार गोलंदाज बदल केला जातोय. गोलंदाज आहे अविनाश, पहिला चेंडू होता, पहिल्या चेंडू होती सन्मानाने खेळून काढलं आणि दोन धावा देखील जमा केल्या आपल्या खात्यामध्ये. पहिलं षटक अविनाशाचं, आपण जाऊया ओर टू द प्रशांत कदम. हॅलो, सन्माननीय लक्ष्मणजी हराडे साहेब यांच्याकडून मंडळासाठी 1000 रुपयाची देणगी आलेली आहे, मंडळ आभारी. त्याचबरोबर सन्माननीय सचिव सुनीलजी चव्हाण साहेब यांचं या ठिकाणी सन्मान होत आहे. सुनीलजी चव्हाण साहेब कुणबी समाज विकास संघ 18 गाव उंडवर विभागाचे सरचिटणीस आणि तमाम युवकांचे मार्गदर्शक सन्माननीय सुनीलजी चव्हाण सर यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचाही येतोचित सन्मान आपण करत आहोत. सुंदर सुंदर इथे मात्र खराब शत्ररक्षण पाहायला मिळते, त्याचा फायदा मात्र इथे कोळबंद्रे संघाला आपल्याला पाहायला मिळते. चार धावेच्या मदतीने धावसंख्या होते 8 धावा, धावफलकावरती जोडली जाते. एकीकडे मात्र आपण सामना पाहतोय आणि अतिथी देवोभव या कक्षामध्ये सन्मान देखील आपण पाहतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय 18 गावचे सहसचिव शांतारामजी खळे साहेब यांचं या ठिकाणी सन्मान होत आहे. सन्माननीय संजयजी गावडे यांना विनंती करतो की सन्माननीय शांतारामजी खळे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. सन्माननीय शांतारामजी खळे साहेब यांचं या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान होत आहे. धन्यवाद साहेब. त्याचप्रमाणे कुणबी युवक मंडळ 18 गाव उनवरी विभागाचे सचिव सन्माननीय प्रवीणजी मनवळ साहेब यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. सन्माननीय प्रवीणजी मनवळ साहेब, सन्माननीय प्रदीपजी मेंगे साहेब यांना विनंती करतो की सन्माननीय प्रवीणजी मनोहर साहेब यांचा सन्मान करायचा या ठिकाणी. कुणबी युवक मंडळाचे PM म्हटलं जातं, एक अभ्यासू सरचिटणीस ज्यांच्याकडे महत्वाकांक्षा आहे, दृष्टिकोन आहे, असे सरचिटणीस सन्माननीय प्रवीणजी मनोहर सरांचा इथे येतो सन्मान होतोय. धन्यवाद सर. चला आपण महत्वपूर्ण मॅच आहे, महत्वपूर्ण मॅच कडे वळतोय आपण. पहिलं षटक देखील समाप्त झालेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा होत आहेत त्या 11-12. महत्वपूर्ण सामना कुंभारवाडी असोन आणि गावदेवी टेटवली दोन्ही संघाचे संघटनेकडे विनंती आहे की आपण नाणेफेक कक्षामध्ये आपण दाखल व्हायचं आहे. कुंभारवाडी असोन आणि गावदेवी टेटवली दोन्ही संघाचे संघटनेकडे विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. कुंभारवाडी असोन आणि गावदेवी टेटवली चला आपण महत्वपूर्ण मॅच आहे. पहिलं षटक समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा एकटवल्या जात आहेत त्या 12 धावा. 12 या आकड्याचं फार महत्व आहे मित्रांनो. संघटना म्हटली की 12 आकड्याला फार महत्व आहे इथं. हो, क्या बात आहे, सुंदर चेंडू,
सुरेख चेंडू पाहतोय आपण गोलंदाजीवरती. गोलंदाज आहे सुभाष गोलंदाजी करतोय सुंदर बेदो गोलंदाजी. असं थांबवून ठेवणं रोखून ठेवणं फार गरजेचं आहे. तीच कामगिरी हा सुभाष करतोय आपल्या संघासाठी. दत्तगुरु दत्तकृपा असोन संघ या संघाच्या संघाच्या वतीने सुभाष गावडे आपल्याला पाहायला मिळतोय. ओ गुडलेन वरचा चेंडू खोदून काढलाय शोधून काढलाय धाडलंय जाते वंडरफुल ब्युटिफुल सक्सेसफुल सिक्सर. समसम त्या ट्रॉफीकडे आमचं लक्ष आहे कारण तेच लक्ष केंद्रित करतंय आमचा खेळ इथे मात्र प्रदेश. पुन्हा एकदा जबरदस्त ताकद लावले जाते सरळ हवाई प्रहार होते येतोय षटकार. ताकद दाखवून देतोय आपली गुणवत्ता दाखवून देतोय. एकीकडे मात्र आपण कोळबांद्र्यातील दुसरा संघ जय हनुमान दवंडेवाडी मात्र इथे विजय संपादन केला. आता आपण पाहतोय सुमरादेवी कोळबांद्र्या हा संघ दुसरा संघ आपण पाहतोय आजच्या दिवसामधील. पुन्हा एकदा सुभाष गावडे स्वागत केलंय सुंदर कमबॅक केलंय. अकोट टप्प्याचा चेंडू होता कमी उंचीचा राहिला आणि निर्धाव चेंडू ची सांगता होताना पाहायला मिळतोय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावताना पुन्हा एकदा चेंडू येतोय तो म्हणजे गोलंदाज सुभाष गावडे यांच्या हातामध्ये. धावपलकावरती टेटवली संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलेला आहे आणि सर्वप्रथम स्वीकार केलेला आहे तो गोलंदाजीचा सुभाष गावडे. पुन्हा एकदा कमबॅक करेल का पाहायचं आहे. गुडलेनवरचा चेंडू क्या बात आहे सुंदर. ये खतरों का खिलाडी ये है बहुबली सुंदर फलंदाजीचा नजराणा पेश करतोय. सोडले गेल्या तीन षटकार लगावले आपण पाहिलं. पाच चेंडू फेकले गेले सुभाषने. खराब शत्र गोलंदाजीचा नजरण आपण पाहतोय. लाजबाब फलंदाजी पाहतोय आपण. फलंदाज आहे तो प्रतीक ऋतिक आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर फलंदाजीचा नजरणा लाजबाब. आणि इथे षटकाची देखील समाप्ती. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपण पाहतोय. तीस धावा बिन बाद तीस. धन्यवाद धन्यवाद. आपण पाहूया चला मॅच कडे घेऊन जाऊया तुम्हा सर्वांना. पुन्हा एक सुंदर रणनीती पाहायला मिळते. मित्रांनो तुम्हाला ध्येय गाठायचं असेल ना तर तुमच्या गाड्या ह्या रस्त्यावर आणाव्याच लागतील. मग रस्त्यावर गाड्या आणल्या की मग खड्डे आले वळण आले चढण आले उतार आले असा ऊन आणि पावसाळा आणि सर्व झुंज ज्याला जमते ना त्याला यश संपादन करणं जमतं. आणि तेच संघर्ष आज आपल्याला पाहायला मिळतंय. सुमरादेवी कोळबांद्रे संघ आणि एकीकडे आपण पाहतोय दत्तकृपा असोन संघ. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती तिसरा षटक घेऊन आले. खराब चेंडू आणि पंचांचे दोन्ही आज भूमी समांतर होत आहेत आणि धावा येत आहेत अव्हांतर. अव्हांतर धावीने पहिला चेंडू फेकला. खराब प्रदर्शन पाहायला मिळते. एकीकडे आपण पाहिलं सुभाष गावडेची महागडी गोलंदाजी आपल्याला पाहतोय. धाव पालकावरती धावा होत्या 30 आणि आता अतिरिक्त धाव होत्या आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या होते 31 धावा धाव पालकावरती जोडले जातात.
गोलंदाज आहे, शुभम गोलंदाज आहे. अकोडम्याचा चेंडू होता, पुन्हा बाहेर जातोय का पाहायचंय. पंचांचा इशारा, पंचांनी त्वरित वाईट त्वरित द्यायचा आहे, त्वरित निर्णय आपल्याला कळवायचा आहे. वाईटचा इशारा, आपल्याला खून करायची आहे. वारंवार अतिरिक्त धाव धावेमध्ये भर पडते, खराब प्रदर्शन होते गोलंदाजीच्या द्वारे. गोलंदाज शुभम, शुभमला शुभ काम करावे लागणार आहे. काल देखील अनेक शुभम पाहिले, आज आपण पाहतोय असोनचा हा शुभ. हो हो, डोळे बंद करून मारण्याचा प्रयत्न होता या फलंदाजाचा, पण बॅट आणि चेंडूची काही रेंज आली नाहीये. पण इथे मात्र विकेटचं पतन होतंय, विकेटचं पतन होतंय, बॅक टू द पॅवेलियन होतोय. जर्सी नंबर 45 अजय नवोदित फलंदाज अजय, जर्सी नंबर 04 चा चेंडू फेकेल. हो हो, पुन्हा एकदा सुंदर चेंडू आहे, लेंथ वरचा चेंडू आहे. समजला नाहीये, सोडून दिला फलंदाजाने. असं वाटलं होतं की अतिरिक्त धाव आपल्याला मिळेल, पण त्या स्वप्नामध्ये राहू नये, कारण आपल्याकडे एकतर 3 षटकांचे सामने, 3 षटकांमध्ये जर आपण वाईटची जर आपण प्रतीक्षा केली तर मात्र फलंदाजी आणि मोठे फटके खेळवा खेळणार. असे फटके सोडू नयेत, असे खराब चेंडू सोडू नयेत फलंदाजाने. पुन्हा एकदा हो हो, ताकद लावायचा प्रयत्न होता आणि इथं मात्र चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. रणनीती फार महत्वाची आहे, समजदारी अंडरस्टँडिंग आपल्याला पाहायला मिळते. अजय आणि आपल्याला पाहायला मिळते ते ऋतिक मध्ये पाहायला मिळते. ऋतिक आणि आपण पाहिलं, ऋतिकने सुंदर फलंदाजी केली होती, 3 षटकार देखील या आधी ऋतिकने मारले होते. सुंदर फटकेबाजी. अकोटब्याचा चेंडू होता, बाहेर जाणार चेंडू आहे. पंचांना इथे हालचाल करण्याची संधी दिली जाते, ऍक्शन करण्याची संधी दिली जाते. आणि कोण करतायत पंच? अतिरिक्त धाव, अतिरिक्त धावेने धावसंख्या भर पडेल. धावसंख्या होते 34 धावा धावपालकावरती जोडल्या जातात. 34 लॉस ऑफ 1 विकेट, 1 विकेट माघारी परतला. आपण पाहिलं काहीस पावसाळ्याचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते. आज मात्र थोडस उन्हाचा तडाखा कमी आहे. इथे मात्र जेल होतं पाहायचं आहे, पण खराब क्षेत्ररक्षण. पण इथे एक धाव नक्की मिळेल, दुसरे धाव देखील सहजरित्या पूर्ण केली जाते. ताळमेळ मिळत नाही आपल्याला ह्या दोन्ही फलंदाजांमध्ये. झेल होता, पण मात्र इथे 3 धावा येऊ शकल्या असत्या, पण 2 धावा इथे मिळवल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या होते धावपालकावरती 36 धावा 36. दत्तकृपा असोन सांगायला, या सुद्धा मोठ्या धावसंख्या, मोठा उच्चांक असू शकतो, कारण 18 चेंडू आहेत, 36 धावा धावपालकावरती जोडल्या जात आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे, काही चेंडू शिल्लक आहेत शुभम याच्या गोलंदाजीवरती. पुन्हा एकदा पाहूया ऋतिक, मोठा फटका घ्यायचा प्रयत्न होतोय आणि मात्र वेगवान चेंडू टाकतोय तो शुभम. कम बॅक केलं शुभमने, थांबून ठेवलं ऋतिकला, कारण मोठे फटके खेळले होते ऋतिकने. याआधी 3 षटकार लगावले होते या ऋतिकने, आणि आता मात्र शुभमने थांबून ठेवले, रुकून ठेवलं ते या ऋतिकला. जर्सी नंबर 30 चा विजयी सुमरादेवी कोळबांद्रे संघाचा हा फलंदाज आपण पाहतोय. मोठे फटके खेळण्यासाठी अपयशी ठरतोय. मोठा फटका पुन्हा खेळायचा प्रयत्न भोगतोय. सुंदर गोलंदाजीचा नजराला पेश होतोय आणि पाहायचंय इथे विकेट आहे की नाही. इथे षटकाची देखील समाप्ती, 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा होत आहेत. एकूण आपण पाहतोय 36 धावा आणि 37 धावांचे आव्हान असणार आहे दत्तकृपा असोन संघाला. चला जाऊया, कुठेही जाऊ नका, पाहत राहा कुणबी चॅम्पियनशिप 2024 चा हा पर्व. असा गेलो तसा आलो.
मिनिट फक्त प्रवीण पाटील आणि पंच लवकर यायचं दोन्ही. लवकर फास्ट यायचं जरा. आणि प्रवीण पाटील आपला सुरेश खेडेकर, सुरेश खेडेकर कुठे आहेत? दोन मिनिटं सामना थांबवायचा आहे फक्त दोन मिनिटं.
या ठिकाणी आमचे सहकारी मंदारजी किसबिले या ठिकाणी सांगतायत की माझा मित्र अविनाश याने हा फटका मारलेला आहे आणि एक धावेवरती समाधान या ठिकाणी मिळालेलं आहे. संघाचं धावपलक मात्र हलत ठेवण्यामध्ये यशस्वी झालेलं आहे. रामादादा या ठिकाणी तुम्हाला पाचारण केलं जात आहे. पुढील चेंडू इन या ठिकाणी मात्र मोठा फटका हवेमध्ये चेंडू सीमारेषे पार रॉयल चौकार चार धावा छत्रपतींचा छावा आणि मिळाल्या चार धावा. मनीष सरांचं हे घोषवाक्य आहे या ठिकाणी. ठिकाणी मात्र स्ट्राईकला आणि या ठिकाणी मात्र यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू वाईड अतिरिक्त धाव. रुपेशजी असोन सातगाव संघाचे एक भारदस्त नेतृत्व या ठिकाणी मात्र श्रमदान करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. रुपेश दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या. पाटील दादांचा हात आणि रुपेश दादांची साथ धन्यवाद. पुन्हा एकदा एक धावेवरती समाधान. संघाची धावसंख्या मात्र वधारलेली. शेअर मार्केट ज्याप्रमाणे वधारतो त्याप्रमाणे एक एक धाव करून वधारताना धावसंख्या. परंतु या ठिकाणी असं जमणार नाही कारण षटकांचा खेळ हा मर्यादित आहे. 3 षटकांचा खेळ आहे आणि तुम्हाला मात्र शेअर मार्केट जरी मंदा हळूहळू वधारत असला तरी तुमची धावसंख्या मात्र मोठ्या वेगाने चित्त्याच्या चपळाईने या ठिकाणी तुम्हाला वाढवलीच पाहिजे तरच तुम्हाला त्यावरती समाधान मिळेल. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी तटवण्याचा यशस्वी प्रयत्न. पुन्हा एकदा बीट असं करून चालणार नाही मित्रा. एक नावाजलेल्या संघाचे जर्सी परिधान करून तुम्ही फलंदाजी करता त्यावेळेला मात्र मनामध्ये एक मोठी जिद्द आकांक्षा असते की आपल्या संघासाठी काहीतरी करायचं आहे. आपल्या संघासाठी काहीतरी ध्येय आपल्या संघाचं ध्येय गाठायचं आहे. आणि हा पुढील चेंडू या ठिकाणी मात्र छानसा तटवलेला चेंडू एक धावेवरती समाधान. संघाची धावसंख्या वधारलेली. संघाची धावसंख्या झाली होती 8. या ठिकाणी अविनाश एक नावाजलेला एक खेळाडू आहे. लेदर चेंडू क्रिकेटमध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. माटुंगा फाय गार्डनवरती खेळण्याचा मोठा त्यांचा अनुभव या ठिकाणी मात्र आज आपल्या संघासाठी असून संघासाठी या ठिकाणी मोठी धावसंख्या उभारण्यासाठी प्रयत्न. पुन्हा एकदा तटवलेला चेंडू अयशस्वी. गचा क्षेत्ररक्षण या ठिकाणी म्हणावं लागेल. एक धावरती पुन्हा एकदा समाधान. काहीसा बॅटचं आणि चेंडूचं काहीतरी या ठिकाणी मात्र बिनसलेलं दिसतंय. त्यामुळे अविनाश मात्र आपल्या फलंदाजीवरती नाखुश या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. समीकरण काही जुळत नाही. आणि या ठिकाणी मात्र केपी शिवनारी संघाचे भारदस्त फलंदाज या ठिकाणी ते आपली हजेरी लावत आहेत. सचिन सोबत आहेत ते आमचे रणजित पाटील. जर का आपलं लक्ष केंद्रबिंदूवर लक्ष केंद्रित असेल तर मात्र या ठिकाणी आपल्याला यश नक्की मिळतं. नक्की आपला सल्ला हा नक्की या ठिकाणी आम्ही यशस्वी करून दाखवू. या ठिकाणी मात्र थोडासा खेळ मंदावलेला या ठिकाणी पाहायला मिळतोय. पंच तुम्ही कदम आहात, तुमच्या नावामध्ये दम आहे, त्यामुळे जोरदार आहे. जरा स्पीड वाढवायचा आहे खेळाचा.
सन्माननीय पंच लंकेश दादा कदम, आम्हाला माहित आहे तुमच्या नावामध्ये दम आहे, त्या पद्धतीने तुमची या ठिकाणी खेळी सुद्धा स्पीड मध्ये खेळवायची आहे. आणि या ठिकाणी मात्र पुढील चेंडू, या ठिकाणी हवेमध्ये चेंडू, सीमारेषेपार. मी बोललो होतो अविनाश दादांच्या पट्ट्यामध्ये जर का चेंडू आला. तर तो मात्र या ठिकाणी सीमारेषेपार जाणार यात मात्र काही शंका नाही. आणि मिळाल्यात 6 धावा, रॉयल षटकार. मंदार दादा डीजे प्लीज. दादा म्हणतोय हा आपला षटकार आपला. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी जोरदार फटका. आणि पुन्हा एकदा पंच निर्णय, 4 धावा, बॅरल चौकार, 4 धावा मिळत आहेत डीजे. या चौकारांती संघाचे धाव संख्या मात्र वधारलेली 19 धावा या ठिकाणी फलकावरती लागलेला सांगतायत आपले स्कोअरमन. धन्यवाद सर. चला, दोन्ही पंच नावाजलेले पंच आहेत, अनुभवी पंच आहेत, मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आणि गाठीशी आहे, बटव्याला सुद्धा मोठा अनुभव आहे. वारंवार पंचांशी काही सामान धावतोय. चला पटापट काय शंकेचं निरीक्षण पटकन करायचं आहे जेणेकरून सामने जलद गतीने आपल्याला खेळवले पाहिजेत. या ठिकाणी मात्र असं संघाचे अनमोल रत्न अमोल या ठिकाणी मात्र आपल्या 7 गावासाठी फेऱ्या मारतायत. स्पर्धा यशस्वी झाली पाहिजे त्याच्यासाठी मात्र त्यांचं योगदान महत्वाचं आहे. या ठिकाणी युवा उद्योजक आहेत सन्माननीय अमोलदादा, धन्यवाद अमोलदादा. या ठिकाणी मात्र पुढील चेंडू आपल्या लेग साईडला तटवलेला चेंडू, या ठिकाणी 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या वधारली, संघाची धावसंख्या झाली होती 20. या ठिकाणी मात्र सचिवांचा संघ आहे, थोडेसे नाखुश दिसत आहेत आपल्या सचिन संघावरती, कारण या ठिकाणी जरा मोठे फटके मारले पाहिजेत कारण तेवढीशी गरज आहे. आणि या ठिकाणी मात्र हा पुढील चेंडू एक धाव वरती समाधान. अशा रीतीने मोठी धावसंख्या उभारलेली असताना अशी 1 आणि 2 धावेवरती समाधान. या ठिकाणी मात्र मोठे फटके तुम्हाला खेळावेच लागतील कारण का तुम्हाला जर जय मिळवायचा असेल, तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल, तुम्हाला जर का विन करायचे असेल तर मात्र तुम्हाला मोठे फटके खेळणार तुम्हाला खेळावेच लागतील कारण तुम्हाला विजयी गुलाल तुम्हाला उघडवायचाच आहे. आणि या ठिकाणी मात्र आमचे आधारस्तंभ पाटील, पाटील म्हटलं की लास्टला जरी ल असला तरी मात्र तिथे दम नसतो आम्हाला माहिती आहे. या ठिकाणी मात्र दम आहे तो पंचांचा, कारण पंच आहेत कदम. दोन्ही जोडगोळी आहे, पंच आहेत लंकेश कदम आणि या ठिकाणी आहेत प्रवीण पाटील. मोठी दोघांची जोडी, खतरनाक जोडी या ठिकाणी आमच्या असून 7 गाव संघाला या ठिकाणी जॉन्टी रोड्स सॉरी अँटी फ्लॉवर आणि ग्रँड फ्लॉवरच्या माध्यमात. आणि या ठिकाणी मोठा फटका, 6 धावा मिळत आहेत. चेंडू सीमारेषे पार, अलगद डीजे. धावांची गरज, 6 चेंडू 10 धावांची गरज. मला आठवतंय की भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा एक सामना झाला होता आणि त्या सामन्यामध्ये 6 बॉलला 10 धावांची गरज होती आणि ऋषिकेश कानिटकर त्या ठिकाणी खेळत होते, श्रीनाथ आणि ऋषिकेश कानिटकर. आणि त्याच पद्धतीने मनीष जे आता हा संघ या ठिकाणी या दोघांमध्ये हा सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहे.
आणि या ठिकाणी मात्र ऋषिकेश कानिटकरच्या रूपामध्ये खेळतोय तो प्रवीण. सॉरी अविनाश आणि प्रीतम. खरंच ती आठवण म्हणजे मोठी आठवण होती आणि त्यामध्ये भारतीय संघाने विजयी संपादन केला होता आणि मोठा विजय होता. अगदी रात्रभर त्या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी झाली होती. आम्ही त्या ठिकाणी जरी लहान असलो तरी त्या ठिकाणी मात्र ऐनरकर मोहल्ल्यामध्ये जाऊन तो सामना पाहिला होता. मोठा सामना पाहिला होता आणि या ठिकाणी आपल्या ऑफ साईडला तटवलेला चेंडू, एक चेंडू मिळतो, एक धाव मिळते. संघाची धावसंख्या झाली होती 28. मनीषजी तुम्हाला माहिती आहे का तो सामना? ऋषिकेश कानिटकर या ठिकाणी त्यावेळेला खेळत होते आणि शेवटच्या चेंडूवरती त्यांनी चौकार मिळवला होता 4 धावा आणि त्या ठिकाणी भारतीय संघ हा विजयी झालेला होता. याच पद्धतीचं समीकरण होतं आणि एक उत्कृष्ट खेळ या ठिकाणी सर ऋषिकेश कानिटकर यांनी या ठिकाणी केले होती आणि भारतीय संघाला एक मोठा विजय या ठिकाणी संपादित करून दिला होता. त्याचीच ही आठवण या ठिकाणी मात्र आता हा सामना खेळताना या ठिकाणी आली. धन्यवाद. चला पुढील चेंडू या ठिकाणी मात्र फलंदाजासाठी मात्र करोनी मरुजगरज. या ठिकाणी मात्र ऑफ साईड पॉईंटच्या दिशेने टटकावलेला चेंडू. या ठिकाणी पहिली धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण आणि या ठिकाणी मात्र तिसऱ्या धावेचा यशस्वी अयशस्वी प्रयत्न. या ठिकाणी मात्र धावचित होतोय. दोन धावा पूर्ण, मोठा खतरा आणि लावतात आणि या ठिकाणी मात्र तेवढीच वेगाने पहिली धाव पूर्ण, दुसऱ्या धावीचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण. दोन धाव मिळतात. संघाची धाव संख्या मात्र या ठिकाणी 32. आज या ठिकाणी मात्र मोठा सामना झाला होता आणि या सामन्यामध्ये रुकी संघ मात्र नैराश्याच्या गर्तेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. निखिल मांडवकर, सॉरी निखिल आज निराश दिसतोय कारण आज त्याच्या संघाने कामगिरी 3 बॉल 3 चेंडू 5 धावांची गरज नक्की. सर नितीनजी दवंडे साहेब या ठिकाणी मात्र आम्हाला सल्ला देतात की चेंडू किती आहेत आणि धावा किती आहेत. ठीक आहे अवांतर धावा आल्या तरच त्याला महत्वाचं असतं कारण त्यामुळे स्कोर वाढत असतो आणि या ठिकाणी मात्र आपल्या ऑफ साईडला तटवलेला पॉईंटच्या दिशेने चेंडू. 3 खेळाडू चेंडूच्या मागे. या ठिकाणी मात्र मोठा झटका. या ठिकाणी मात्र मोठी नरटी. या ठिकाणी मात्र मोठा खतरा आणि हा विकेटचं पतन. या ठिकाणी मोठी विकेट. गडी बाद होतोय डीजे. यांचे रंग उधळताना आपल्याला इकडे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत.
कारण त्यांच्या आज लग्नाचंही अॅनिव्हर्सरी आहे, त्याच्यामुळे त्यांच्या मनातील रंग आज या ठिकाणी मात्र उधळताना नक्की आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी ज्याप्रमाणे मंदार सर रंग या ठिकाणी आपल्याला दाखवतात, त्याप्रमाणे आपले या स्पर्धेमध्ये बॅनरच्या स्वरूपात जे रंग भरले ते आमचे नितीन दवंडे साहेब या ठिकाणी मात्र स्मित हास्य देऊन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. धन्यवाद नितीनजी दवंडे साहेब. चला सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. दोन चेंडू चार धावा. आणि या ठिकाणी मात्र एक अनुभवी आणि आपल्या बटव्यात मोठा अनुभव असलेला हा खेळाडू या ठिकाणी मात्र अँडी फ्लावर आणि ग्लँड फ्लावर जसे सुभाष आणि संजय सांगतोय की या ठिकाणी सुभाष तू करोय काहीतरी कर, पण संघाला विजयी कर. आणि या ठिकाणी मात्र सुभाष तुम्हाला सांगतो मळेकर वाडीमध्ये मोठे सामने होते आणि त्या सामन्यामध्ये एक हाती विजय खेळून मिळवून दिला होता तो सुभाषने सुखदर संघाला. आणि या ठिकाणी मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर वाईड चेंडू, एक धाव मिळते, अवांतर धाव मिळते, असं करून जमणार नाही. स्कोअर होतोय 34 दोन चेंडू तीन धावा. मित्र असं शेवटच्या वेळेला असं करून जमत नाही, कारण ही मोठी चूक आहे क्रिकेटमध्ये, असं जमत नाही. एकदा का जर ती चूक झाली ती मात्र पुन्हा पूर्ण करता येत नाही, त्याच्यामुळे चुकीला माफी नाही डॅडींचं घोषवाक्य. चला पुढील चेंडू या ठिकाणी. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी. आणि पुन्हा एकदा एक चेंडू दोन धावा. आणि कंपल्सरी चेसिंग कराल तरच आपला संघ विजयी होईल. कंपल्सरी चेसिंग सुंदर छानस समीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. एक्स गुणिले वाय बरोबर एक्स वाय, त्याच पद्धतीने हा आपल्याला या ठिकाणी बीजगणितामधील समीकरण जसं जुळतं त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी हे समीकरण आता पाहायला मिळणार आहे. परंतु त्याच्यामध्ये कोणतरी एकच विजयी होणार आहे. जरी एक्स वाय वेगळे असतील तरी इथं मात्र एकतर वाय दिसेल किंवा एक्स दिसेल. चला पाहूया. या ठिकाणी मात्र आपल्या सर्व क्रीडा रसिकांचं मनोरंजन होत आहे. सामने मात्र मोठ्या जल्लोषात या ठिकाणी साजरे होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला एक चेंडू दोन धावा. आणि हा मात्र या ठिकाणी बीट, फलंदाज बीट होतोय, काही करू शकला नाही. या ठिकाणी मात्र रंग उधळले पाहायला मिळतात ते नितीन दवंडे सरांकडून. या ठिकाणी मात्र मोठा जल्लोष, खुश झालेले पाहायला मिळत आहेत नितीन दवंडे सर.